काँग्रेसमध्ये नक्की काय चाललं आहे याविषयी मतदारांमध्ये आणि त्याचबरोबर अनेक जे महाराष्ट्रातली जनता आहे दिल्लीत ज्यांचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलं आहे अशा अनेकांना प्रश्न पडतो नक्की काय महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि विशेषतः काँग्रेसमध्ये, कारण तांबेंना जी सत्यजित तांबे यांना ज्या पद्धतीने तिकीट देण्यात आलेलं नाही, त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने अर्ज भरला, निवडणूक जिंकली, या सगळ्या प्रकरणावरनं कार्यकारिणी बरखास्त झाली, त्यानंतर थेट बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी राजीनामा दिला. नक्की प्रदेशाध्यक्ष आणि बाळासाहेब थोरात यांच्यात काय चाललं आहे आणि एकूणच पक्षात काय चाललेलं आहे या सर्वांविषयी आपण काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोळे यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत ते चर्चेला आहेत. सर, काँग्रेसमध्ये नक्की काय चाललं आहे? आता तुम्ही कार्याध्यक्ष आहात, कशा पद्धतीने संघटना चालू आहे? म्हणजे मनाला जे मनाला वाटेल तशा पद्धतीने होत आहे की वरच्यांचेच असे आदेश आहेत? नाही, काँग्रेसमध्ये सगळं चालबिलं आहे, सगळं ठीक चाललेलं आहे. प्रश्न निर्माण झाला तो माझ्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते आता सुधीर तांबेपर्यंतच्या. बाळासाहेब थोरात मोठे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे OBCचे नेते आणि पक्षाध्यक्ष आहेत. OBCचा मोठ्या प्रमाणात जनाधार वाढावा आणि एकूणच पक्ष संघटन वाढावं म्हणून हायकमांडने एक डॅशिंग तरुण सर्वांना घेऊन जाणारा नेता म्हणून नाना पटोले यांना अध्यक्षपदी आणलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनासुद्धा कार्याध्यक्षपदासारखं मोठं पद दिलं. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सगळे मिळून काँग्रेस पक्षाची संघटना म्हणून नाना पटोलेंचं कार्य फार जोमदार आहे. विधिमंडळ पक्षनेता म्हणून बाळासाहेबांचं विधिमंडळामध्ये चांगलं काम आहे. अनेक प्रश्नावर बाळासाहेब थोरात, नाना पटोले, आम्ही सगळे लोक बसून चर्चा करतो. धोरणात्मक निर्णय असतील, काँग्रेस पक्षाच्याकडून होणारी आंदोलनं असतील, सभासंमेलनं असतील किंवा भारत जोडो पदयात्रेसारखं मग मोठी यात्रा असेल, या सगळ्यामध्ये सगळ्यांचा समन्वय यथोचितपणे सगळ्यांनीच वेळ दिला आहे. सगळा यथाशक्ती त्यांनी सर्व तरी पण असं काम करण्याचा प्रयत्न. तरी पण जर भारत जोडो यात्रेमध्ये देश जोडण्यासाठी निघालेले राहुल गांधी काय मन जोडू शकले नाही काँग्रेसमध्ये? नाही, राहुल गांधींचा काय दोष आहे याच्यामध्ये? राहुल गांधींनी उलट काँग्रेस पक्षाची जी मरगळ होती ती झटकण्याचा प्रयत्न या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं केलेला आहे. आता आमच्यामधलेच काही नेते आहेत जे ओव्हर ॲम्बिशन्स ठेवून असतात, त्यांनी अशा वेळेस भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जनाधार एका बाजूनं उभा राहतो आणि दुसऱ्या बाजूनं आकण तांडव करून काही पक्षाची दुफळी होईल असंच कृत्य काही लोकांच्या हातून घडत चाललेलं आहे. ते दुर्दैव आहे. म्हणजे ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरात यांचं राजीनामा देऊन ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न झालेला आहे. नाही, आता बाळासाहेब थोरात हे चांगले मोठे नेते आहेत, विधिमंडळ पक्षाचं कामकाज बघितलं, प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे, सरकारमधल्या विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. त्यांच्याबद्दल असा आक्षेप होणं योग्य नाही आहे. परंतु नेमकं काय घडलेलं आहे हे जोपर्यंत बैठक होत नाही, चर्चा होत नाही, तोपर्यंत ते कळणार नाही ना नेमकं काय झालं. आता ह्याच्यामध्ये प्रेस मीडिया आणि बाकीच्या गोष्टी जर आपण बघितल्या तर एका बाजूनं बाळासाहेब थोरात म्हणतात मी काहीच केलं नाही आहे, नाना पटोले म्हणतात मी काहीच केलं नाही. निव्वळ हा सगळा जो वाद वाढवण्याचा प्रयत्न आहे तो कोण करत आहे हे काही कळत नाही. म्हणजे गट पडले असं काही आहे? गट पडले कारण यामागे बरेच जण म्हणतात नाना पटोलेंच्या मागे अशोक चव्हाण आहेत, काही म्हणतात की बाळासाहेब थोरातांच्या मागे बरेच आमदार आहेत, असं काही गटातटाचं राजकारण चाललं आहे? नाही, असं काही नाही. आमच्या पक्षामध्ये आमचं हायकमांड तेच नेतृत्व करत आहेत. राहुलजी गांधी, सोनिया गांधी, खरगे साहेब हे नेतृत्व आहे. बाकी सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत. इथे काय गटतट करून कोणाला काही साध्य करताही येणार नाही. गट झाला तर ते त्यांच्या जिल्हापुरता होतो. संघटन हे देशभर आहे, काँग्रेस पक्ष देशभर आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, फार मुंबईपासून ते भंडाऱ्यापर्यंत, गोंदियापर्यंत आणि इकडे जळगाव, भुसावळ आणि इकडे सिंधुदुर्गपर्यंत सगळीकडेच आम्ही फिरतो आहे.
सगळ्या ठिकाणी पक्षाला मोठा जनाधार आहे. आता ही काही काही नेते आपापल्या जिल्ह्यापुरतं काम करतात, परंतु ते महाराष्ट्राचे नेते आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं आता एकमेकांना सांभाळून घेण्याची स्पर्धा चाललेली आहे, विशेषतः नातेवाईकांना सांभाळून घेण्याची स्पर्धा चालली आहे काँग्रेसमध्ये. नाही ते काय नात्यागोत्यांचं राजकारण पक्षाला घातक आहे ना, आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर चाललं तेच होत आलं आहे आत्तापर्यंत, आणि त्यामुळं पक्ष रसातळाला चाललेला आहे. हे सगळं नात्यागोत्याचं राजकारण, संस्थानिकांचं राजकारण सगळं थांबलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. काँग्रेसमधला युवक असेल, महिला असतील, वेगवेगळ्या जातीजमातीचे लोक असतील, वेगवेगळ्या धर्माचे लोक, कारण काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष असल्यामुळे सगळ्या जाती धर्माची लोकं या पक्षात आहेत. एक विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळं या पक्षाचा जनाधार प्रचंड आहे. नाही पण एक 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 विषय तेव्हा पण येतो की जेव्हा असे सगळे संस्थानिक एकत्र येतात तेव्हा ते म्हणतात आम्ही पक्षाच्या बाहेर चालले जाऊ, पक्षाला एक प्रकारे धमकी देखील देतात, आमचा एवढा मोठा गट आहे आम्ही बाहेर पडू, त्यामुळे काँग्रेसचं नुकसान होईल असं वाटत नाही. नाही बघा, अनेक संस्थानिक गेले, पक्षाला काय फरक पडला का? गेले, आपल्याला माहिती आहे. नगरमधले गेले, सोलापूरमधले गेले, अनेक ठिकाणचे गेले, पक्ष आपल्या जागेवर आहे आणि त्यामुळं आत्ताही काही संस्थानिक गेले तर पक्षाला काही फरक पडत नाही. पण आता तशी परिस्थिती नाही राहिलेली. नाही परिस्थिती राहुल गांधी आणि जोपर्यंत काँग्रेसचा हायकमांड आहे आणि काँग्रेसची विचारधारा जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्ष थांबणार नाही कुणाच्यामुळे. पण कारवाई म्हणजे एवढ्या मोठ्या घटना घडतात, कारवाई कुठेही होताना दिसत नाही. नक्की वरच्यांचं लक्ष नाही दिलेश्वरांचं, कारण आता जर तुमचाच विचार केला विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीने सगळं तुम्हाला हक्काची मतं देण्यात आली होती ती मिळाली नाही, तिथे कारवाई नाही, इथे कारवाई झाली तर राजीनामा सत्र सुरू होतं, नक्की काय नाही. कसं आहे ते भारत जोडो यात्रेमुळे गेली 4-5 महिने आमचे सगळेच नेते दिल्लीतले सगळे बिझी होते, रिपोर्ट दिल्लीमध्ये आहे आणि त्यामुळं ते थोडंसं कारवाई थांबलेली होती. काँग्रेस पक्ष कसा जरा संत गतीनं ह्या सगळ्या असल्या गोष्टीवर विचार करत असतो, जिथं निर्णय घ्यायचं तिथं काँग्रेस पक्ष निर्णय घेत असतो. पण मला असं वाटतं की पक्षानं निर्णय प्रत्येक गोष्टीवर घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पक्ष संघटन वाढायचं असेल, कार्यकर्त्यांना संधी मिळायची असेल, तर मग काँग्रेस पक्षाला आणखी सक्रिय होणं, नेतृत्वाला सक्रिय होणं आवश्यक आहे. खरं म्हणजे तुमच्या वेळेस जर निर्णय घेतला असता तर ही आत्ताची परिस्थिती निर्माण झाली नसती. का मी सांगितलं ना, भारत जोडो यात्रेमुळे ते थोडं डिले झालेलं आहे, त्यामुळे विचार करू शकले नाहीत ते. पण निश्चितपणे त्याचाही त्याच्यावरही कारवाई होईल. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतं दोन लोक या ठिकाणी जबाबदार असतात, एक प्रदेशाध्यक्ष म्हणून एक मोठी जबाबदारी असते आणि दुसरी विधानसभेचा गटनेता म्हणून जबाबदारी असते. नक्की कोण अडचणीचं ठरलं तुम्हाला? कारण तुमचेच आमदार तुम्हाला कोटा दिला आहे, तो कोटा या ठिकाणी मिळत नाही. नक्कीच आमदारांना काहीतरी सांगितलं असेल किंवा आमदार गटनेत्याचं किंवा प्रदेशाध्यक्षाचं ऐकत नसेल, म्हणजे आमदार मोठे झालेत असं काय? नक्की कोण जबाबदार होते? नाही, आमदार वैयक्तिक जबाबदार होते, प्रदेशाध्यक्ष होते की गटनेते जबाबदार? या ठिकाणी मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना मी कोणालाही दोष देत नाही, कारण ते दोघेही माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय होते. दोघांनी माझ्या मागे ठामपणे उभं राहण्याचा प्रयत्न केला, उभं राहिले. निवडणूक मतदान शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेवटपर्यंत ते मतदान होईपर्यंत थांबलेले होते, त्यामुळं माझा त्यांच्या दोघांच्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही आहे. आता आमदार मंडळीने शेवटी आमदारांनाच मतदान करायचं होतं, आता आमदार मंडळीने नाही केलं मतदान, दुसरीकडे टाकलं किंवा काय केलं त्यांनाच माहिती येते. कुठेतरी भाजपाला घाबरले आमदार बरेच? नाही आता कारण प्रसाद लाड जिंकून येतात, त्यांची मतांचा कोटा नाही, अपक्ष उमेदवार अपक्ष आमदार नाहीत, असं असताना देखील भाजपाला जर मतं जात असेल तर कुठेतरी भाजपाला हे आमदार काँग्रेसचे आमदार घाबरतात असं काही चित्र आहे? नाही, कोणी कोणाला घाबरण्याचा मुद्दा नाही आहे, परंतु घडलं कसं घडलं, का घडलं, कुणी घडवून आणलं हे सगळं मला माहिती आहे. मुंबईतनं कुणी काय केलं, विदर्भातनं कुणी केलं, मराठवाड्यातनं, उत्तर महाराष्ट्रातनं कोणाकोणाची मतं फुटली, कोण आमदार फुटले हे सगळं मला माहिती आहे, ते मी आत्ता नाही सांगत. संस्थानिक होते
विधिमंडळ सगळे सगळे संस्थानिक होते का? ते मी आता नाही, कारण तुम्ही ज्या ज्या भागातून हे सगळे सांगितले तिथे तिथे जर आपण काँग्रेसची आमदारांची संख्या जर पाहिली तर साधारण संस्थानिक आमदार खूप मोठ्या प्रमाणावर होते. नाही, शेवटी कोण फुटलेला आहे हे मला माहिती आहे की मी आत्ता नाही आपणाला सांगू शकणार. मी हायकमांडकडे ती यादी पण दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल, 100% होईल आणि ती कारवाई करावी लागेल त्यांना. नाही केली तर मी ज्या समाजातनं किंवा ज्या समूहातनं येतो तो सगळा समूह त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि तो सगळा नाराज झालेला आहे. निवडणुकीमध्ये मग त्याला कळेल, त्या आमदाराला, तो जो विरोधात गेला आहे त्याच्याबद्दलची नाराजी लोकांच्यामध्ये प्रचंड आहे. कारण मी समाज कल्याण मंत्री होतो, मी प्रचंड त्या समूहासाठी, गरिबांसाठी, सगळ्यांसाठी काम केलेलं आहे आणि त्या प्रत्येकाला मी पडलेलं आवडलेलं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं त्याचा उठता पब्लिक काढेल, मी आता सांगायची गरज नाही. पण ज्यांनी पराभव केला त्याच लोक असं मार्केटमध्ये सांगत होते की तुम्ही भाजपात जाणार, भाजपात जाणार, भाजपाची तयारी सुरू आहे. त्याच्या स्वार्थासाठी त्याला काय मिळत असेल म्हणून तो आता अशी माझी बदनामी करत असेल, तो भाग निराळा. तुमच्या कारवाईच्या संदर्भात, तुमच्या विधान परिषद निवडणुकीच्या कारवाई संदर्भात काही हायकमांडशी बोलणं झालं आहे की किंवा त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे असं काही झालेलं आहे? कुठल्या कुठल्या विधान परिषदेला जी तुमच्या विरोधात कारवाई झाली पक्षांतर्गत, तर अशा आमदारांना त्याचा रिपोर्ट तुम्ही दिला असेल? मोहन प्रकाशजी आमचे ज्येष्ठ नेते, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत, एका राज्याचे प्रभारी आहेत ते आणि आता महाराष्ट्राचे प्रभारी सुद्धा ते होते. असा अनुभवी नेता हायकमांडने मुंबईला पाठवून सगळ्या आमदारांना, सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, माझ्यासहित सगळ्यांना बोलवून यासंबंधीची चौकशी केली, माहिती घेतली आणि तो रिपोर्ट त्यांनी तयार केला. अहवाल त्यांचा दिल्लीत गेला आहे, त्या अहवालामध्ये त्यांना ज्या ज्या लोकांनी काही सांगितलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे आणि तो अहवाल त्यांनी सबमिट केलेला आहे. राहुलजींच्या भारत जोडो यात्रेमुळं ते थांबलेलं होतं, पण मी जाणार आहे दिल्लीमध्ये आणि पुन्हा एकदा या संबंधामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि बेशिस्त लोकांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी त्यांच्याकडे पुन्हा करणार आहे मी. आपण जर काँग्रेसचा इतिहास पाहिला तर आपण प्रतिभाताई पाटील असेल, वसंतदादा असेल, त्याचबरोबर इकडे शरद पवार, एम एन कांबळे असेल, खाली सुशीलकुमार शिंदे आणि देशमुख असेल, रणजित बाबू असेल, असे अनेक वाद समोर आले आहेत, पक्षश्रेष्ठींकडे गेलेले आहेत. कुठेतरी एकाला या ठिकाणी आपलं पद जे आहे ते गमवावं लागलेलं आहे. या परिस्थितीमध्ये काय होईल तुम्हाला एकूण अंदाज जाणवतो की नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात नक्की काय होईल? नाही, दोघेही आपापल्या ताकदीनं काम बघतायत. विधिमंडळ पक्षनेते म्हणून बाळासाहेबांचं काम जोरात आहे, नाना पटोले संघटनात्मक सांघिकदृष्ट्या सगळ्यांना घेऊन काम करतात हे सत्य आहे आणि त्यामुळं कुणी जाण्याचा मुद्दाच नाही आहे. नाना पटोले तर जाऊच शकणार नाही आणि बाळासाहेब थोरातनीसुद्धा त्यांचा राजीनामा परत घ्यावा. काल गिरीश महाजनांनी एक थेट पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोप केले आहेत की बाबा काँग्रेसचा एक मोठा गट भाजपामध्ये येऊ शकतो. त्यांनी काय भविष्य केलं आहे ते त्यांनाच माहिती, कोणकोण त्यांच्या टचमध्ये असतील, कोण नसतील हे मी कसं सांगू शकणार. पण हालचाली तसं जाणवत आहेत नाही. आता त्या रोमर बऱ्याच आहेत महाराष्ट्रभर, सगळ्याच पक्षातला आहेत. आता शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे, मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो, पण 50 आमदार घेऊन गेलेच ना ते सगळीकडे. काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये होऊ शकतं तसं? बघा, ज्यांना विचारधारा आहे किंवा ज्यांना पक्षाबद्दल, पक्षानं सगळं दिलं आहे आणि असं असताना जर ती नुसती सत्तेची हाव असेल तर माणूस मग त्या विचारधारेचा ना विचार करतो. सत्तेची हाव का भीती, संस्था टिकवण्याची भीती? नाही, सत्तेची हाव आणि संस्था टिकवण्याची भीती हे दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत, त्यामुळं काही घडू शकतं. काय भारत जोडो यात्रेनंतर आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल अशी आशा आहे, पण अशा पद्धतीने जर गटगटाचं राजकारण राहील तर ते महाराष्ट्रासाठी? आपण बघा, भारत जोडो यात्रेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या,
काँग्रेस पक्ष तीन ठिकाणी आला. जर सत्यजित तांबेंनी अपक्ष भरला नसता ती जागा ती आलीच ना. आता काल ते गेले ना विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाऊन आले, भेटून आले सगळ्यांना. तिथे ती जागा आली, नागपूरची आली, अमरावतीची आली. काँग्रेस पक्ष वाढत चाललेला आहे. आता हे मध्येच पिल्लू सोडलेलं आहे, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेचा वाद आहे. तसं काही नाही आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष ताकदीनं, हां, तुम्ही कार्याध्यक्ष मोठं पद तुमच्याकडे, कार्यकारिणी देखील उद्या परवावर आलेली आहे, हा वाद तिथे वाढेल की मिटेल? चर्चा तर झाली पाहिजे, कारण काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे. प्रत्येकाला आपापला विचार व्यक्त करायची, त्या ज्याला म्हणतो ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते आहे काँग्रेस पक्षामध्ये. पण ते थोडं जास्त असल्यामुळंच हे सगळे प्रकार घडतायत, दुसरं काय नाही. इकडे मोदी आणि मोदी साहेबांनी शाह, बस म्हटलं की बसतो माणूस, तसं इथे नाही ना. बस म्हटलं तर उभाच राहतो तो, 10 टाइम बस म्हणावं लागतं. नक्कीच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे ती हंडोदाबाईंनी या ठिकाणी सांगितली आहे की काँग्रेसमध्ये जास्त लोकशाही असल्यामुळे कदाचित हे चित्र निर्माण होतं की काय अशी परिस्थिती आहे. पण ही जी वादळं आहेत ती काँग्रेसमध्ये होत असतात आणि कुठेतरी याचा समतोल जो आहे तो साधला जाईल असं त्यांचं मत आहे. पुढे जनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.